हॅलो फ्रेंड्स, माय ॲट माझी कला या चॅनलच्या कुकिंग व्हिडिओमध्ये मी स्नेहल तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. प्रसादाचा शिरा म्हटलं की आपसुकच तोंडाला पाणी सुटतं, कारण तो असतोच इतका स्वादिष्ट आणि प्रसाद असल्यामुळे अगदी थोडाच मिळतो खायला. अजून मागून घ्यावा का असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. हा प्रसादाचा शिरा एवढा चविष्ट कसा होतो याचं एक कारण आहे, ते म्हणजे शिरा बनवताना वापरलं जाणारं प्रमाण. हेच प्रमाण मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला तर मग पाहूया प्रसादाच्या शिराची स्पेशल रेसिपी खास तुमच्यासाठी. प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे एक वाटी रवा, तीच एक वाटी साखर आणि तीच एक वाटी तूप आणि दोन वाटी कोमट दूध, बदाम, काजू आणि वेलची पावडर. इथे प्रमाण सांगायचं झालं तर मी इथे समप्रमाणामध्ये घेतलेलं आहे सगळं, जसं रवा, साखर आणि तूप, आणि रव्याच्या दुप्पट मी इथे दूध घेतलेलं आहे. तसं प्रमाण सांगायचं झालं तर पाव किलो रव्याला पाव किलो साखर, पाव किलो तूप आणि अर्धा लिटर दूध असं प्रमाण आपण घेणार आहोत. थोडक्यात रव्याच्या दुप्पट आपल्याला दूध घ्यायचं आहे. आता मी कढईत तूप टाकलेलं आहे. हे तूप गरम झालं की ह्यात आपण रवा टाकून भाजून घेणार आहोत. रवा चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे. घाई करायची नाही आहे, वेळ लागला तरीही चालेल, पण रवा चांगला भाजून घ्या. रवा चांगला भाजला गेला नाही तर शिरा सुटसुटीत होणार नाही आणि तो कच्चटच लागेल, तसेच त्याचे गोळे गोळे होतील. असा शिरा खाताना टाळूला चिटकतो, म्हणून रवा नेहमी चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे. रवा भाजला गेला आहे किंवा नाही हे कसे ओळखावे, तर रवा भाजला गेला आहे की नाही हे आपल्याला त्याच्या रंगावरनं समजते. तसेच रवा तूप सोडायला सुरुवात करतो, तूप वरती येते, त्यावरून आपण समजू शकतो की रवा छान भाजला गेलेला आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता की हा रवा चमच्याला बिलकुल चिटकत नाही आहे आणि तूपही बऱ्यापैकी वरती आलेला आहे. यावरून आपण ओळखू शकतो की रवा हा आता भाजला गेलेला आहे. अजून थोडा वेळ आपण ह्याला भाजून घेऊया आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये आता दूध टाकणार आहोत. दूध टाकल्यानंतर रवा हा ओलसर असेपर्यंतच आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत, म्हणजे ती पूर्णपणे विरघळली जाते. आता आपण साखर घालूया. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. साखर पूर्ण विरघळली पाहिजे. दूध टाकल्यानंतर आता जरी हा थोडा पातळ वाटत असला तरी 5 मिनिटं शिजल्यानंतर हा रवा एकदम छान होणार आहे. आता आपण ह्याच्यात बदाम, काजू आणि वेलची पूड घालूयात. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं आपण होऊ देणार आहोत. रवा आपला छान मिक्स करून झालेला आहे. आता आपण 5 ते 6 मिनिटं हा रवा शिजू देणार आहोत. जरी तुम्हाला आता हा रवा थोडा पातळ वाटत असला तरी तो थंड झाल्यावर घट्ट होतो आणि अगदी योग्य प्रमाणात आपण सगळे साहित्य वापरल्याचे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही पाहू शकता छान असा आपला शिरा शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करू. असा आपला आता हा प्रसादाचा शिरा रेडी आहे. तुम्ही पाहू शकता हा किती टेम्पटेटिंग दिसत आहे आणि प्रसादाचा शिरा असल्यामुळे चवीचा तर प्रश्नच येत नाही, खूपच अप्रतिम असते ह्याची चव. तुम्हीही नक्की ट्राय करून पहा. आणि हो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करून मला सांगायला विसरू नका.
चॅनल सबस्क्राइब करून बाजूला असलेले बेल आयकन नक्की दाबा। अशाच छान छान रेसिपीसाठी स्टे ट्यून। बाय।